अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार बाळांनो, चला आपण आहे ना आज शाबुदाण्याची खीर बनवूया. मला आहे ना खूप कमेंट आल्या होत्या का तुम्ही खीर बनवून दाखवा आजीबाई, तर मी दाखविते बनवून. तुम्ही उपासाला जरी करून खाल्ले ना तरी चालेल. उपासाच्या दिवशी शाबुदाण्याची खिचडी करायला कंटाळा येतो, तर ही खीर ना तुम्ही झटपट करून खाऊ शकता. खीर बनवायला आपल्याला अर्धी वाटी शाबुदाणा घ्यायचा. अर्धी वाटी शाबुदाण्याला मी अर्धी वाटी साखर घेतली, मला जरा कमी गोड लागती. तुम्हाला लागलं तर भरून घाला वाटी. एक तास झालाय मी अर्धी वाटी शाबुदाणा स्वच्छ धुवून भिजायला घातलाय. आता हे शाबुदाणा चांगला भिजलाय, असा कचक आतमध्ये कचकच नाही राहिला पाहिजे, असा चांगला मऊ भिजला पाहिजे. हे शाबुदाणा जर कचकच राहिला ना आत तर मग खीर खाताना चांगली नाही लागत. कमी तर कमी याला एक तास भर तरी पाण्यात भिजून घ्या. ह्या पातेल्यात अर्धा लिटर मी दूध घेतलंय, साई सकट घेतलंय. तुम्हाला तर साई दिसतच असन वर. असं साई सकट दूध घातलं ना खिरीमध्ये मग खीर लई खायला भारी लागती. आता ह्या किटलीत गावरान तूप घेतलंय, एक चमचा भर तूप घालू गावरान. आता मी कढई गरम करायला ठेवली, याच्यात दूध होतू. आता या दुधाला आहे ना आपल्याला उकळी काढून घ्यायची. आता हे शाबुदाणा आहे ना असा पाण्या सकट दुधात वाचणार आहे, पाणी नाही काढायचं याच्यातलं, चांगला स्वच्छ धुतलेला आहे. ह्या पण दुधाला उकळी आली तुम्हाला दिसतच असेल. आता मी गॅस आहे ना बारीक करते. आता हे शाबुदाणा आहे ना पाण्या सकट दुधात होतो. आता याला हलवून घेऊ. आता ही खीर आहे ना मी पूर्ण दुधात केली, तुम्हाला वाटलं तर निम्म दूध घाला निम्म पाणी घाला तरी चालेल. आता आपल्याला शाबुदाणा चांगला शिजून घ्यायचा. गॅस मी मध्यम केलाय, आता याला 5-6 मिनिटं चांगलं शिजून घेऊ. आता तुम्हाला आहे ना सध्याला शाबुदाणा पांढरा दिसत असेल, आता जसा जसा शिजन ना तसं तसं त्याचा रंग असा काचवाणी दिसन, खूप पांढरा शुभ्र दिसन. आता आपल्या खिरीला उकळी आली, चांगल्याला हलवून घेऊन चांगलं 1-2 मिनिटं अजून शिजून घेऊ. ह्या पा आपला शाबुदाणा शिजलाय, असा काचवाणी रंग झालाय याचा. असंच याचाच अर्थ वळखायचा का आपला शाबुदाणा शिजलाय. आता आपण याच्यात साखर घालू. आता मी तूप घेतलंय, आपण तूप घालू. मी थोडं कमी घातलंय कारण साई घेतलंय घातलेली ना पहिल्यांदी. साधारण 1 चमचा तूप घातलंय. लई जर तूप घातलं ना तर मग लई तुपट होईल. आता याला ना अजून जरा 4-5 मिनिटं शिजून घेऊ, जरा घट्ट होऊस तर. बाळांनो तुम्हाला माझा काळा मसाला आणि तरीची लाल मिरची घ्यायची असेल तर ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा. आतापर्यंत आहे ना लई बाळांनी हे मसाले घेतले, त्यांना खूप आवडले. तुम्ही बी घ्या, तुम्हाला पण आवडतील. तुम्हाला आहे ना हे मसाले माझ्या खर्चाने घरपोच मिळते. तुम्हाला माझे मसाले कसे वाटले मला नक्की नक्की सांगा बरं का. आता 4-5 मिनिट झाले तर आपली खीर शिजली आणि आपा मस्त घट्ट झाली आणि आता जरा थंड झाली मग अजून थोडी घट्ट होईल. आता आपण गॅस बंद करू. ही खीर आहे ना तुम्हाला आता पातळ वाटत असते ना, तर जशी जशी थंड होईल ना तशी तशी अशी घट्ट होती. ही खीर आहे ना गरम गरमच खायची, मला तर गरम गरमच आवडती खायला. तुम्ही पण बनवा ना अशी गरम गरमच खा. खीर तुम्ही थंड करून खाल्ली ना तरी चालेल, थंड पण छान लागती खायला. आता तुम्हाला वाटलं ना आपली खीर घट्ट झाली तर थोडं दूध घातलं तरी चालेल. आता माझी खीर बरोबर झाली, त्याच्यामुळे ना मी वरून काय घालणार नाहीये. चला आता गरमागरम खीर आपण वाढून घेऊया. बाळांनो तुम्ही ही खीर आहे ना उपासाला बनवून खाऊन पहा, खूप भारी लागे ती खायला.
आता पाहिलं तुम्ही शाबुदाण्याची खीर बनवायला किती सोपी आहे, पटकनी बनती. आता या खिरीत आपण थोडं गावरान तूप घालू, मग अजून भारी लागेल. बाळांनो या गरमागरम खीर खायला. तुम्हाला आहे ना मी एक चमच्याभर खीर खाऊन दाखवते. खूप भारी झाली, मस्त झाली, एकच नंबर झाली. आणि तुम्हाला आहे ना माझी शाबुदाण्याची खीर आवडली असती ना तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. घंटीचं बटन दाबायला विसरू नका बरं का. हसा खेळा, खूप खूप मजा करा. खूप असा दिवशी झटपट आजीबाईची शाबुदाण्याची खीर बनवून खा. चला आता भेटू पुढच्या रेसिपीला.